नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये घसा दुखणे टॉन्सिल्स दुखणे किंवा घशावर सूज येणे यावर अतिशय सोपा आणि शंभर टक्के परिणाम करणारा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु त्याआधी जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे गरम पाणी येथे तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढ्या गरम पाण्याचा वापर आपण करायचा आहे गरम पाण्यामुळे आपला घसा जो आहे त्याला उष्णता मिळेल आणि घशाचं कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल किंवा घशामध्ये छातीमध्ये कफ जमा झाला असेल तर तो विरघळायलाही मदत होईल आता या एक ग्लास गरम पाण्यामध्ये आपण इथे टाकणार आहोत सैंदव मीठ सैंदव मीठ कोणत्याही लोकल किराणा दुकानात सहज मिळतं जर ते तुमच्याकडे नसेल तर साध्या मिठाचा वापर केला तरीही चालेल इथे चार ते पाच चिमूटभर मिठाचा वापर आपण करणार आहोत तुम्ही जास्त मिठाचा वापर केला तरीही काहीही हरकत नाही मिठामुळे काय होईल आपल्या घशाला जी सूज आलेली असते ती सूज कमी होण्यासाठी मदत होईल तसेच जर तुमच्या टॉन्सिल्स दुखत असतील तर त्यांनाही आराम मिळेल आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपण आणखीन एक गोष्ट ॲड करणार आहोत आणि ती म्हणजे हळद आपल्या सर्वांना माहिती आहे की फार पूर्वीपासूनच हळदीचा वापर जंतुनाशक म्हणून केला जातो मग ते कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असू द्या त्यावर हळद ही फायदेशीर असतेच हळदमुळे आपल्या घशातील जो जंतुसंसर्ग आहे तो नाहीसा होईल तसेच आपला घसा जो आहे तो स्वच्छ होईल आता हे जे पाणी तयार झालेलं आहे याच्या आपल्याला गुळण्या करायच्या आहेत हे पाणी आपल्याला प्यायचं नाही तर याच्या गुळण्या करायच्या आहेत दिवसातून तीन वेळा आपल्याला या हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत त्यामुळे आपला घसा जो आहे तो व्यवस्थित होईल त्यावरची सूज कमी होईल खवखव कमी होईल आणि घसा दुखणेही थांबेल ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठता त्यावेळेला ब्रश करण्याच्या आधी जर या हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर तुम्हाला याचा फायदा लवकर होईल सकाळी उठल्यानंतर ब्रश करायच्या आधी एक ग्लास हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायच्या त्यानंतर ब्रश करायचा तसेच दुपारी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा अशा प्रकारे तीन वेळा आपल्याला या पाण्याच्या गुळण्या करायच्या आहे यामुळे काय होईल आपला घसा जो आहे त्याला उष्णता मिळेल त्यातील कफ वितळेल त्यातील जंतू संसर्ग नाहीसा होईल आणि तुम्हाला आराम मिळेल व्हिडिओ जर आवडला उपयुक्त वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा करा